नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या लाडक्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल एक्सपेक्टेड स्टडीमध्ये मित्रांनो आत्ताची एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी मी तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे बातमी अशी आहे मित्रांनो की मुंबई शहर पोलीस शिपाई पदाचे ग्राउंडचे हॉल तिकीट हे उपलब्ध झालेले आहे मुंबई शहरला अर्ज करणारे विद्यार्थी हे बऱ्याच दिवसापासून वाट बघत होते तर ज्यांनी कोणी मुंबई शहर पोलीस शिपाई तसेच पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज केले असतील तर त्यांनी तुमचे प्रोफाईल चेक करा तुमच्या प्रोफाईलला ग्राउंडचे हॉलटिकीट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ओके तर एक मार्च दोन हजार तेवीसपासून मुंबईसह पोलीस शिपाई पदाच्या मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे तर आता ज्यांचे हॉलटिकीट आलेले असतील तर त्यांच्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत बघा मित्रांनो आता सध्या मुंबई पोलीस शिपाई चालक पदाचे ग्राउंड सुरू आहेत आणि विद्यार्थ्यांकडून अशी माहिती मिळाली की त्यांचे डॉक्युमेंट्स हे चेक करण्यात आलेले नाही तर काही विद्यार्थ्यांकडून अशी माहिती मिळाली की कलिना ग्राउंडला डॉक्युमेंट्स चेक करण्यात आलेले आहेत तर बघा मित्रांनो जास्त रिस घ्यायची नाही तुम्ही फॉर्म भरताना जेही डॉक्युमेंट्स मेन्शन केलेले होते तर ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत त्यामध्ये तुमच्या हॉल तिकीटच्या दोन प्रिंट असतील चार पासपोर्ट साईज फोटो तुमचे आय डी प्रूफ आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल ड्रायव्हिंग लायसन्स असेल जे असेल ते आणि इतर डॉक्युमेंट्सच्या झेरॉक्सचे दोन सेट तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे एनवेळी गोंधळ होऊ नये म्हणून तुम्हाला एक दोन दिवस आधी तुमच्या मैदानी चाचणी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पोहोचायच्या आहे आणि जातानी तुम्हाला सोबत खायचा डब्बा काही फ्रूट्स असतील आणि पाण्याच्या दोन बाटल्या असतील तर त्यासोबत घेऊन जायचे आहे आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला मैदानी चाचणीत किमान चा पन्नास टक्के गुण घ्यायचे आहेत म्हणजे पन्नासपैकी पैकी किमान पंचवीस मार्क घ्यायचे आहेत हे लक्षात असू द्या तरच तुम्ही मैदानी चाचणीत पास व्हाल आणि पुढे तुमच्या लेखी परीक्षेसाठी विचार करण्यात येईल मित्रांनो मुंबई शहर पोलीस भरतीच्या जागा वाढ होण्याची शक्यता आहे आणि जागा जर वाढ झाल्या तर त्याचा फायदा तुम्हाला तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही मैदानी चाचणीत पास व्हाल मैदानी चाचणी क्वालिफाय व्हाल तर ही गोष्ट ध्यानात ठेवा मुंबईला पोलीस पदाची ही सर्वात मोठी भरती असणार आहे आणि अशीच संधी तुम्हाला पुढे कधी मिळो ना मिळो परंतु आता या मिळालेल्या संधीचे तुम्हाला सोने करायचेच आहे हे हे, हे शेवटपर्यंत डोक्यात असू द्या अशाच प्रकारच्या पोलीस भरतीविषयीचे महत्वाच्या अपडेट्स आपल्या चॅनलवर मिळत राहतील त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि त्यापुढील बेल आयकॉन देखील प्रेस करा ओके तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद 嗯。